ये बाबा गाइस लांड गए ना लांड गए पळलती नको हमर चल ये लांड गए मजे काय करता ये मोठा आहे तू लय मोठा आहे ना हां पण ते पळालं ना आपलं फोन म्हणवाचे पळ्यांपासून पळत होतो पण इथे थांबलोय हे बघा ही तटबंदी पूर्ण तटबंदी दिसते आणि सुस्थितीत एकदम व्यवस्थित जी ब्रह्मगिरीला तुम्ही बघितली नसेल कोणी सांगितली नसेल अशी तटबंदी आहे तीनशे चारशे फूट उंचीचे नैसर्गिक कातळकडे असल्याने जिंकण्यासाठी तो अतिशय अवघडच आणि पर्वतरूपाने साक्षात शिवाचे वास्तव्य म्हणजेच आपला नाशिकचा ब्रह्मगिरी आज जाणार आहोत आपण ब्रह्मगिरीला विनायक खिंडीतून हत्ती दरवाजा मार्गे हत्ती दरवाजा मार्गे जाऊन आपण ब्रह्मगिरीवरील सर्वात उंच शिखर म्हणजेच पंचलिंग शिखर इथे सुद्धा जाणार आहोत तर मित्रांनो आता आपण आहेत ब्रह्मगिरीच्या हायेस्ट पॉइंटवर म्हणजे पंचलिंग शिखरापैकी सर्वात उंच शिखर असलेल्या या जागेवर आहेत शिखराचं नाव माहिती नाही खतरनाक मोठी मोठी कारवी आहे आणि त्या कारवीच्या मधूनच आपण रस्ता काढतोय कारवीमधून चालता चालता नाही ना कधी हे पंचलिंग शिखर पूर्ण झालं हे समजलंच नाही गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज खूप दिवसानंतर रोशन माझ्यासोबत आहे आणि आज आपण निघालोय ब्रह्मगिरीला पण तेही विनायक खिंडी मार्गे हत्ती दरवाजातून मग आपण जाणार आहेत ब्रह्मगिरीला जो की आपण पायऱ्यांनी खाली उतरणार आहे त्या रस्त्याने आणि आपली गाड्या आहे ना जिथून ब्रह्मगिरीला आपण जातो ना त्या मार्गाने नेहमी तिथं आपण गाडी पार्क करायची आणि त्या रस्त्यांना जातो तिथून एखाद्या दुकानामध्ये विचारायचं पुढे एक आखाडा आहे पंचायती आखाडा म्हणून तिथून आपल्याला विनायक खिंडीकडे जाण्यासाठी रस्ता आहे साधारण 1.5 महिन्यापूर्वी श्याम मामा आणि मी विनायक खिंडीपर्यंत आलो होतो पण इथून पुढे मेटघर म्हणजेच हत्ती दरवाजाकडे जाण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला नव्हता पण गाड्या इथं पार्क केले आणि इथून इकडे जायचं सरळ खाली आणि इथून हा वरती रस्ता पायऱ्यांकडे जातो आपण जिथं गाड्या पार्क केल्या तिथून 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावर आपण आखाड्यापर्यंत येऊन पोचलोय बघा नाव दिसत असेल तुम्हाला पंचायती आखाडा आणि या आखाड्याच्या ह्या बाजूनेच इथून वरती जाण्यासाठी रस्ता आहे त्या रस्त्याने आपण जातो जांबाच्या वाडीमध्ये आणि तिथून पुढे जातो आपण विनायक खिंडीमध्ये निघू आपली टू व्हीलर पार्क करून 5 मिनिटाच्या अंतरावर पंचायती आखाडा आहे आणि या आखाड्यापासूनच आपला विनायक खिंडीकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो आखाड्याच्या डाव्या बाजूने थोडे पुढे आल्यानंतर मळलेली पायवाट आहे ही पायवाट आपल्याला जांबाच्या वाडीच्या अगोदर असलेल्या एका विहिरीपर्यंत नेऊन पोहोचवते बघा मित्रांनो आपण इथं पाठीमागे
हा जो रस्ता दिसत असेल तुम्हाला, ह्या रस्त्याने पुढे आल्यानंतर इथं खाली आखाडा आहे, त्या आखाड्यापासून वरती आलोय आणि हे पाठीमागचं गाव आणि हा आपला ब्रह्मगिरी. आणि रोशन फुल उन्हाळ्यामध्ये ट्रेक करून इतका एनर्जेटिक झालाय ना, नुसता पळतोय. मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय इथे, एक शिवमंदिर आहे तिथपर्यंत येऊन पोचलोय आखाड्यापासून 10 मिनिटाच्या अंतरावर. आणि तिथून वर आल्यानंतर आपल्याला 3 रस्ते दिसतात, तर आपण मधला रस्ता घ्यायचा आहे जो इथे पुढे एक विहीर आहे, त्या विहिरीपासून पुढे जातो विनायक खिंडीकडे. विहिरी जवळ आल्यावर विहिरीचे ताजे पाणी भरून आपण पुढे निघायचं. या विहिरीच्या इथून वरच्या बाजूने यायचं आणि इकडे पुढे खिंडीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. विहिरीपासून पुढे चालत गेल्यावर आपल्याला विनायक मेट येथील रेणुका देवी मंदिर लागते आणि या मंदिरापासूनच पुढे विनायक मेटमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. आपण येऊन पोहोचलोय विनायक मेट येथील रेणुका देवी मंदिरापाशी. जे आपण पाठीमागे विहीर बघितली तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे, हे बघा. आणि इथे मोठी पाटी लावलेली आहे, विनायक मेट येथील रेणुका देवी मंदिर असं मोठी पाटी लावली. आणि त्या मंदिराच्या पुढूनच आपल्याला इकडे खिंडीमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. पुढे विनायक मेट सुद्धा आहे, पण त्या मेटेमध्ये सध्या कोणीच राहत नाही आहे कारण दरड कोसळते, त्यामुळे इथून त्यांचं दुसरीकडे स्थलांतर केलेलं आहे. आणि इकडे काही देवस्थान सुद्धा आहे. ब्रह्मगिरीच्या परिसरात अनेक मेटांची वस्ती आहे. सुपलीची मेट, गंगाद्वार, जांबाची मेट, विनायक मेट, पठारवाडी मेट, महादरवाजा मेट इत्यादी मेट आहेत ब्रह्मगिरीच्या या परिसरामध्ये. आणि आज आपण जातोय विनायक मेट इथूनच. ब्रह्मगिरी पर्वताच्या कपारेच्या आश्रयाने या परिसरात विनायक खिंडीजवळ 25 घरे असलेली वस्ती आणि या वस्तीच्या वरच्या बाजूने आपण खिंडीत येऊन पोहोचतो. आपण येऊन पोहोचलोय विनायक मेठे, पण इथे काहीतरी लोक राहताना दिसत आहे तरी. फायनली मित्रांनो, आपण येऊन पोहोचलोय विनायक खिंडीमध्ये. हे बघा, ही आहे विनायक खिंड. आणि इकडे वरती आपल्याला एक बुरुज दिसतोय, तो विनायक बुरुज. आणि याच्या वर गेल्यानंतर एक अशी गळी टाईप बनवलेलं आहे. हा बघा, इथे वरती हा विनायक बुरुज पण दिसतोय. बघा, इथून खिंडीतून वर आले आपल्याला इकडे जायचं ह्या रस्त्याने पुढे हत्ती मेट आहे. आणि इथून जर वर जर गेला तर आपल्याला काही अवशेष दिसत आहेत. हा आहे विनायक बुरुज. वरच्या बाजूला आपल्याला विनायक बुरुज दिसतोय. आणि हा जो काकळ काळा दिसतोय ना, हा पूर्ण तासून काढलेला आहे खाली. हे काय आपण काय म्हणता येईल, एक शत्रूला चुकवण्यासाठी मारण्यासाठी जे काय असेल ते असू शकतं कारण इथे फक्त तेवढंच दिसतंय. काहीतरी वाजतंय यार. अरे हे वाजत का ठीक आवाज येतो. अच्छा, तर माझ्याकडे इथला ज्या हा काही भाग आहे ना, याचा 360 व्हिडिओ आहे. आम्ही पुढे निघतो विनायक मेटकडे, आपल्या हत्ती मेटकडे निघतो. तोपर्यंत तुम्ही तो 360 व्हिडिओ एन्जॉय करा. विनायक मेट किंवा विनायक खिंड हे नाव कुठून आले, कसे आले याविषयी कुठलाही रेफरन्स मिळालेला नाही आणि ह्या जागेविषयी कुठलीही माहिती मिळालेली नाही. आणि ज्याला माहिती असेल त्याने कमेंटमध्ये जरूर कळवा. इथून
इथून खाली उतरायचं आणि सरळ पुढे जायचं. विनायक खिंडीतून हत्ती दरवाजा मार्गे ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यास 3 ते 5 तास लागतात. खतरनाक दगड आहे पूर्ण. हा जो कातळकडा दिसत असेल याच्या काही दगड आहे ना खाली पडलेले, हे बघा खूप सारे दगड पडलेले. आणि या दगडांच्या मधून आपल्याला हत्ती मेटकडे जाण्यासाठी रस्ता आहे. आठ वाजत आले आणि ह्या वेळेला सुद्धा ऊन लागतंय, गरम होतंय, कडक ऊन लागतंय. पुढे आपल्याला रस्ता शोधत जावं लागणार आहे. ओके, कातळगडा बघा ना, खतरनाक दिसतोय. हा आणि रोड थोडस जंगल वाढलंय त्यामुळे ना एकटं नाही फिरायचं. आपण रोशनला येऊन देऊ मग निघू पुढे.